अपघात झालेला सकाळी त्या ठिकाणी मलकापूर जवळ या ठिकाणी अपघात झाला, त्याच्यामध्ये 5 लोक दगावले होते, पण त्याच्यामधून काही लोकांना बुलढाणा नेत असताना एक जणाचा मध्यंतरी पुन्हा एक जणाचा तिकडे मृत्यू झाला, एकूण 6 लोक एक्सपायर झालेले आहेत. कलेक्टर आणि या ठिकाणी प्रांतांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून PM काम त्या ठिकाणी सुरू आहे. एरंडोलची आताच कलेक्टरांशी मी त्याच बाबतीमध्ये चर्चा केली आणि तिथे एक कुंभार म्हणून शिक्षक आहे, त्याने मुलींच्या बाबतीमध्ये वेगळं काम केलं याची माहिती प्राथमिक आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आणखी खोलावर तपास केल्यामुळे मुलांचाही त्याच्यामध्ये सहभाग दिसतो आहे, त्याच्यामुळे 377 प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असं रेकमेंड केलेलं आहे. SP आणि महिलांचं काम असल्यामुळे संभाजीनगरमधून महिला SPना आपण इथं पाचारण केलेलं आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. एकदम चुकीची बाब असल्यामुळे आणि थोडी गुप्तता पाळण्याचं असल्यामुळे बाकीच्या गोष्टी मला आपल्याला सांगता येणार नाही, पण तपास सुरू आहे. हे बघा, आता जे अचानक ते बाहेर आल्यामुळे आपल्याही लक्षात आलं नाही आणि हे माहीत पडल्यानंतर जवळपास 5 मुली आहे, आता त्या मुली जवळपास 13 वर्षाच्या आसपासच्या मुली आहेत आणि मुलांचाही विषय आहे. पुढे अशी काही घटना घडू नये याच्याकरता निश्चितपणाने कठोर कारवाई त्याच्यावर करण्यात येईल आणि ज्या ज्या ठिकाणी अशा गव्हर्नमेंटच्या किंवा NTच्या शाळा आहेत त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस जे लोकं काम करतात ते निष्काळजीपणे काम करतात का याच्यावरही लक्ष देणं अत्यावश्यक गरजेचं आहे आणि मला तरी असं वाटतं की शेवटी आता तपासंती सगळ्या विषयावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत, पण आम्ही त्या गोष्टीवर बारीकप्रमाणे लक्ष ठेवून आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालण्याची आम्ही सुद्धा स्वतः मागणी करणार आहोत, कारण की फार भयानक ती बाब आहे आणि मला तरी असं वाटतं की अशा घटना घडणाऱ्या नराधर्माला शिक्षाच झाली पाहिजे. हो, एक राजकीय प्रश्न आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी सभा होणार आहे. ठीक आहे, त्यांचा पक्ष आहे, सभा घेणं त्यांचं काम आहे आणि घेतलीच पाहिजे. मागच्या आठवड्यात आपण अवैध दारूच्या संदर्भामध्ये आवाज उठवलेला होता, पाऊची दारूच्या संदर्भामध्ये अजूनही दारू विक्री सुरू आहे आपण म्हटलेलं होतं की 8 दिवसात बऱ्याच ठिकाणी वॉशआउटचं काम चालू आहे. जर आपल्याकडे काही माहिती असेल तर निश्चितपणाने आपल्याकडेही काही सोर्सेस आहे, तर आपण जर ती माहिती दिली तर लगेच तात्काळ तिथेही कारवाई करण्याचा प्रयत्न करू. पण जितली माहिती मला आलेली आहे किंवा लोकांकडनं मला प्राप्त झालेली आहे ती सगळी माहिती आपण या ठिकाणी SPना दिलेली आहे. बऱ्याच ठिकाणी रेड मारण्याचं काम झालेलं आहे आणि जर जास्तीच केसेस कोणावर होत असेल तर त्यांच्यावर MPDAची कारवाई करावा असं SPना मी सूचना दिलेली आहे. हो, मुंबईचे जे माजी नगरसेवक ठाकरे गटातले मंगेश सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, त्यांनी पण ठाकरे विषयीची दाखवली की 32 वर्ष मी काम केलं, माझ्याकडे दुर्लक्ष झालं असं. आता प्रत्येकाला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये ज्या ज्या अनुभव आलेले आहेत त्या आधारावर हे प्रवेश होत आहेत आणि मला तरी असं वाटतं की जसजसं महानगरपालिका जवळ येईल तसतसं आणखी जास्त प्रवेशांची संख्या वाढणार आहे. आदित्य ठाकरे बोलले, आदित्य ठाकरे म्हणत आहेत की मुख्यमंत्री जे आहेत ते काम फक्त फोटोशूटसाठी करतात, प्रत्यक्षात कुठलंच काम नाही, आदित्य ठाकरे बोलले. मग आता जे गडावर झालं ते काय फोटोसाठी गेले होते काय? मला तरी असं वाटतं की पहिला संवेदनशील मुख्यमंत्री आहे की शादुरवाडीसारख्या ठिकाणी शरीर फिट नसताना सुद्धा तो माणूस 4 तास वरती चढून गेला असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणे नाही. नाही, याच्यामध्ये आता जोपर्यंत आता जवळपास मला वाटते 30 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे, 30 तारखेपर्यंत अंदाज आल्यानंतर शासन त्याच्यावर विचार करेल. काही सध्या डेड बॉडी विल्हेवाट लावणे, जखमींची या ठिकाणी काळजी घेणे हे सध्या प्राथमिक सुरू आहे आणि बाकीची चौकशी 2 दिवसांमध्ये होईलच, त्याच्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की कशामुळे ॲक्सिडेंट झाला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.